नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघणार आहोत राज्यासह देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातम्या बघणार आहोत पावसासंदर्भातल्या. परभणीतून बातमी आहे, परभणीच्या येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचे 10 दरवाजे रात्री उशिरा पुन्हा एकदा उघडण्यात आले, त्यामुळे पूर्णा नदी पात्रात 21,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान पूर्णा नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात काल दमदार पावसानं हजेरी लावली. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील लाखनगाव, कोंडेवाडी, अवसरी परिसरात झालेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलंय. पाऊस इतका दमदार होता की या भागात ढगफुटीची अवस्था बघायला मिळाली, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून काही भागात पावसामुळे पिकं वाहून गेली. दरम्यान आता या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बटाट्याचंही मोठं नुकसान झालंय, याची पाहणी काल जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि झेडपीचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी केली आहे. सोमवारपर्यंत या परिसरातील सर्व पिकांचे पंचनामे करून राज्य सरकारला ही माहिती पाठवण्यात येईल अशी माहिती राजेंद्र देशमुख यांनी दिली आहे. सातगाव पठार इथे अवकाळी पावसामुळे बटाटा या पिकाचं प्रचंड नुकसान झालं. जायकवाडीहून येणारा अतिरिक्त विसर्ग आणि नांदेडच्या विष्णुपुरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गोवर्धन घाटमधील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे नाईलाजास्तव उघड्यावरती अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. राज्याच्या काही भागात पुढचे 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. ठाणे, नवी मुंबई उपनगरांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, तर पश्चिम महाराष्ट्र तळकोकणात 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसरात पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात काल दमदार पावसानं हजेरी लावली. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे तालुक्यातील लाखनगाव, कोंडेवाडी, अवसरी परिसरात मोठं नुकसान केलंय. तर पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात बटाटा या पिकाचं देखील मोठं नुकसान झालंय आणि याची पाहणी देखील काल करण्यात आली. तर सोमवारपर्यंत या परिसरातील सर्व पिकांचे पंचनामे करून राज्य सरकारला ही माहिती पाठवण्यात येईल अशी माहिती राजेंद्र देशमुख यांनी दिली. आटपाडी तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याचे हुकली पळपीक म्हणून ओळख असलेल्या डाळिंब या पिकाचं मोठं नुकसान झालंय. इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी 3 दिवस इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, ज्याची नोंद 550 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद या ठिकाणी झाली आहे. 3 महिन्यांपासून तालुक्यात सतत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय. 1.5 महिन्यांपूर्वी सलग 1 महिनाभर सूर्याचं दर्शनही या ठिकाणी झालं नव्हतं, तर 4 दिवसांपासून तालुक्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. जालन्यातही गेल्या 2 दिवसांपासून चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड राजा इथल्या नरुळा नदीवरील पुलाचा भराव वाहून गेलाय, त्यामुळे अंबड पाथरी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. आटपाडी तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणच्या डाळिंबाच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच 3 दिवस इतका मुसळधार असा पाऊस या ठिकाणी पडलाय. अमरावतीत झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. कपाशी, संत्र्याची पिकं जमीनदोस्त झालीत. नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. येवला, मनमाड, नांदगाव, चांदवड भागात पावसानं थैमान घातलंय. सर्वच नद्यांना या ठिकाणी पूर आलाय, तर काही पूर पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा संपर्कही तुटलाय. कांदा चाळीत पाणी शिरल्यामुळे शेकडो टन कांदा भिजून खराब झाला. बातमी नांदेडमधून. नांदेडच्या विष्णुपुरी धरणातून गेल्या 4 दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. विष्णुपुरी धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले, त्यातून 1,05,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील बटाटा आगार असलेल्या सातगाव पठार भागात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे बटाटा शेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतात पाणी साचलंय, त्यामुळे पिकं कुजण्याची भीती आहे. शेतातून वाट काढून देण्याचं काम आता शेतकरी करत आहे. साचलेलं पाणी जे आहे त्याचा निचरा करण्यासाठी आता शेतकरी कामाला लागलाय. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे माणगंगा नदीला कधी नव्हे ती पूरस्थिती निर्माण झाली आहे. कायम दुष्काळ असणाऱ्या तालुक्यात पहिल्यांदाच पूर आलाय. अनेक पूल पाण्याखाली गेले. पुराची ही दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या 3 कृषी क्षेत्राशी संबंधित 2 विधेयकावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. सरकारच्या दोन्ही विधेयकांना मंजुरी देण्यास विरोधकांनी तीव्र विरोध केला. यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदार आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांना प्रस्तावित कायदे त्यांच्या आत्म्यावर हल्ला केल्यासारखे वाटत आहेत, त्यामुळे या मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी करणार नाही अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली. भारताच्या कृषी इतिहासात आज मोठा दिवस असल्याचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. संसदेत विधेयक मंजूर झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं. हे केवळ कृषी क्षेत्रातील परिवर्तन नसून करोडो शेतकरी यामुळे सशक्त होणार असल्याचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. ऊसतोड मजुरांचे प्रश्न सुटेपर्यंत कोयता फडात जाणार नाही अशी भूमिका ऊसतोड मजूर संघटनांनी घेतलीय. ऊसतोड मजूर नेत्या पंकजा मुंडे यांनी कोयता मॅन करण्याचे आदेश दिल्याचंही सांगण्यात आलंय. ऊसतोड मजुरांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा कोयता हातात घेऊन ऊसतोड मजूर रस्त्यावर येईल असा इशाराही संघटनांनी दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील विकेल ते पिकेल या मोहिमेचा शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मालेगावमध्ये करण्यात आला. या मोहिमेमुळे शेतकरी ते थेट ग्राहक असा संबंध येणार आहे, त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांचा फायदा होणार आहे. राज्यभरात ही मोहीम राबवली जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील बाजारपेठेत सध्या काकडी चिबूड यांची आवक वाढलेली आहे, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्राहकांकडून खरेदीला उठाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव मिळतो. सोयाबीनवर खोड कीडसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. अमरावतीत केंद्रीय नुकसान पथकानं पाहणी केली. यावेळी त्यांनी शेती बांधावर जाऊन सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. कोरोनाच्या संकटात शेतकरी भरडला गेला, यातच केंद्र सरकारनं कांद्यावर केलेली निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्याला दिलेल्या दागण्या आहेत अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर केली आहे. ते नगरमध्ये बोलत होते. महाविद्यालयानं विद्यार्थ्यांचं 30% शुल्क सरसकट माफ करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेनं केली आहे. तसंच यंदा निकालाशी असहमत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुनर्मूल्यांकन लवकरात लवकर करण्याची मागणीही केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारमधल्या प्रमुख नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. भाजपचे आमदार निलंगेकर यांच्या निलंगा इथल्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. संभाजी ब्रिगेडनं औरंगाबादमध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं विरोध केला आहे. ओबीसी समाजाला मान्य केलेलं आरक्षण पूर्णपणे मिळालं नाहीये, त्यामुळे मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करू नये अशी मागणी करण्यात येतीय. एमपीएससी परीक्षा देणाऱ्या मराठा उमेदवारांच्या संदर्भात लवकरच निर्णय होणार आहे. येत्या 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आता पैशांचं ऑडिट नव्हे तर डॉक्टरांच्या कामाचं ऑडिट करण्याची गरज आहे असं वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलंय. सांगली जिल्ह्याचा मृत्यूदर कमी होत नाहीये आणि त्यामुळे डॉक्टरांच्या प्रोसिजरचं ऑडिट केलं जावं असं मत यावेळी जयंत पाटील यांनी मांडलं. दौंड तालुक्यामधील शासनानं अधिगृहित केलेल्या खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट सुरू होती. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरली होती आणि त्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून दौंडच्या तहसीलदारांनी या प्रकरणी आता चौकशीचे आदेश दिले आहेत. बातमी बीडमधून. बीडमध्ये कोविड रुग्णांचं मानसिक स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीनं विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोविड सेंटरवर योग्य धडे दिले जात असून योगाचे धडे या ठिकाणी दिले जात आहेत. या रुग्णांना योगा करण्यासाठीच मार्गदर्शन देखील केलं जात आहे. बीडच्या शिरूर कासार कोविड सेंटरमध्ये हे योगाचे धडे जे आहेत ते रुग्णांना दिले जात आहेत. महाराष्ट्र सदनामध्ये 17 जणांना कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे महाराष्ट्र सदनात निर्जंतुकीकरणाचं काम जे आहे ते सुरू आहे. अंबरनाथ पालिकेच्या कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना रुग्णसेवा आणि अभ्यास अशी दुहेरी कसरत करावी लागतीय. डॉक्टरांची पदव्युत्तर शिक्षण प्रवेश परीक्षा जी आहे ती येत्या 28 सप्टेंबरला आहे. अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांसाठी आता पालिकेनं अभ्यासिकेची सोय केली आहे, त्यामुळे 6 तास रुग्णसेवा दिल्यानंतर डॉक्टर्स अभ्यासिकेत येऊन अभ्यास करतात.
बातमी अकोल्यातून। अकोल्यामध्ये कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या मार्फत नागरिकांमध्ये कोरोना महामारीबाबत जनजागृती व्हावी यासाठी भिंती रंगवण्यात आल्यात। अकोल्यातील चित्रकारांनी स्वखर्चातून या भिंती रंगवण्यास सुरुवात केली आहे। कोरोना विषाणू संदर्भात जनजागृतीसाठी हा उपक्रम राबवला जात आहे। डोंबिवलीमध्ये 106 वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली। आनंदीबाई पाटील असे या आजींचं नाव आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी ट्विट करून पालिका प्रशासन आणि डॉक्टर राहुल भुले यांचं कौतुक केलं। महापौर किशोरी पेडणेकर यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। सेव्हन हिल्स रुग्णालयातून त्या आता घरी परतल्या आहेत। आता 14 दिवस त्या घरीच विलगीकरणात राहणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगानं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेसना मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंसह सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली आहे। या तिघांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगानं यासंबंधी सूचना दिल्या आहेत। राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न केल्याचं वक्तव्य आपण केलं नसल्याचा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला। माझ्या तोंडी हे वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं टाकलं असल्याचं स्पष्टीकरण यावेळी देशमुखांनी दिलं। तर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असं चुकीचं विधान माझ्या तोंडी टाकलं असा दावा आता गृहमंत्री अनिल देशमुख करतात। पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला आहे। त्यापूर्वी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात त्यांनी हा उल्लेख केला होता की काही आयपीएस अधिकाऱ्यांनी तीन पक्षांचं आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता। मी त्यावर बोलू इच्छित नाही असंही ते या मुलाखतीत बोलले होते। पण आज मात्र त्यांनी पुण्यात आपण हे विधान केलं नसल्याचा दावा केला आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रं आज अमिताभ गुप्ता यांनी स्वीकारली आहेत। मावळते पोलीस आयुक्त व्यंकटेशन यांनी काल कार्यभार सोडला। गुप्ता यांनी सूत्र स्वीकारताना पत्रकार परिषद घेतली नाही। त्याचं कारण आहे अर्थातच वादग्रस्त वाधवान प्रकरण। त्यातच खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुणे दौऱ्यावर ते आहेत आणि त्यांनी गुप्ता यांची पाठराखण करत नियुक्तीचं समर्थनही केलं आहे। अकोल्यातील तेल्हारा नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर अनेक सुविधांचा अभाव आहे। तेल्हारा शहरात अनेक दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे। येत्या 21 ऑक्टोबरपासून घटस्थापनेनंतर शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे, पण कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील मंदिरं अजूनही बंद आहेत। 3.5 शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची दरवर्षी जय तयारी केली जात असते, पण अजूनही हे मंदिर बंद आहे आणि त्याचमुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने राज्य सरकारकडे आता मंदिर उघडण्याची मागणी केली। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यालगतच्या गावांमध्ये वाघिणीनं अक्षरशः धुमाकूळ घातला। या वाघिणीनं अनेक गुराढोरांची शिकार केली आहे। दरम्यान एका शेतकरी महिलेवरही वाघिणीनं हल्ला केला, ज्यामध्ये या महिलेचा मृत्यू झालाय। तर वाघिणीच्या दहशतीमुळे शेती पिकांचं नुकसान होत असून वनविभागानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसंच अभयारण्यालगतच्या शेतीला तार कुंपण घालून देण्याची मागणी देखील तिथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। आंबेगाव तालुक्यातील शिंगवे परिसरात बिबट्याची दहशत वाढली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। इथे कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला आणि हल्ल्याचा जो प्रकार आहे तो CCTV कैद झालाय। एका महिन्यात 3 कुत्रे या बिबट्याच्या भक्षस्थानी पडले। बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात व्यसनाधीन बापानं आपल्या 10 वर्षाच्या मुलाला विकलंय। 10 वर्षीय मुलाची तृतीयपंथी व्यक्तीला विक्री केली। मुलाचा सांभाळ करणं कठीण झाल्यानं वडिलांनीच आपल्या मुलाची विक्री केली। नांदेडमध्ये कार नाल्यात कोसळून 2 जणांचा मृत्यू झालाय। माळेगाव नांदेड रस्त्यावरच्या पुलावरून ही कार नाल्यात कोसळली। पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला। खंडाळा घाटातील पायथ्याजवळ मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं विचित्र अपघात झाला। ट्रकच्या मागे असलेल्या वॅगनर कारला ट्रकने लांब उलट दिशेनं फरफटत नेऊन धडक दिली। या कारचा अक्षरशः चुराडा झालाय। सुदैवानं यामधील दोन्ही पोलीस अधिकारी सुखरूप असल्याची माहिती मिळते। बातमी नागपूरमधून। नागपूरच्या कन्हान पोलीस ठाण्यातील कर्मचारी रवी चौधरी यांच्यावर एकी तस्करांनी चाकू हल्ला केला।
16 तारखेला ही घटना घडली। चाकून वार केल्याची घटना सीसीटीव्ही कैद झाली। इथे रेती घाटाला परवानगी नसतानाही अवैधरित्या रेतीची तस्करी केली जात होती। अकोल्यातील तेलहारा पोलीस स्टेशन अंतर्गत वाडी आदमपूर इथे रात्री सशस्त्र दरोडा पडल्याची माहिती तेलहारा पोलिसांना मिळताच त्यांनी लगेचच अकोट तालुक्यातील पोलीस स्टेशनला या दरोड्याची माहिती दिली। या माहितीवरून नाकाबंदीही करण्यात आली। नाकाबंदीची माहिती दरोडेखोरांना समजताच आरोपी लपून बसले होते। एका ठिकाणी एक महिला आणि एक पुरुष हे दोघे पोलिसांना लपल्याचं दिसून आलं। हे दरोडेखोरच असल्याच्या संशयावरून अकोट पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। आरोपीकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आली। तर पुढचा तपास सध्या पोलीस करत आहेत। राज्यसभेत कृषी विधेयकावरून प्रचंड गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं। सरकारच्या दोन्ही विधेयकांना मंजुरी देण्यास विरोधकांनी तीव्र विरोध केला। यावेळी काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदार आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। राज्यसभेत झालेल्या गदारोळादरम्यान सभापतींच्या समोरून माईकचीही तोडफोड करण्यात आली। प्रचंड गदारोळ यावेळी राज्यसभेत बघायला मिळाला। बातमी केरळमधून। केरळमध्ये गेल्या 24 तासात 4,644 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। तर 2,862 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले। 18 कोरोना रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे। तर कोरोना बळींची संख्या या ठिकाणी 519 पोहोचली आहे। तेलंगणाच्या जंगलात चकमकीत 2 माओवादी ठार झाले। अहेरी तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात तेलंगणाच्या आसिफाबाद पोलिसांसोबत ही चकमक झाली। या चकमकी दरम्यान 4 माओवादी पळून गेले असून तेलंगणा महाराष्ट्र सीमावर्ती भागात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला। अभिनेता संजय दत्त दिवाळीनंतर पुन्हा एकदा पृथ्वीराज चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संजय दत्त सध्या उपचार घेत असल्यामुळे चित्रपटांच्या कामामधून त्यांनी विश्रांती घेतली। नवाजुद्दीनच्या सिरियस मॅनच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। रणबीर आणि श्रद्धा लवकरच एकत्र काम करताना दिसणार आहेत। रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटामधून रणबीर आणि श्रद्धाची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं। द बॅटमॅन चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा सुरुवात झाली। अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे गेल्या 2 आठवड्यांपासून या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं। अभिनेत्री हिमानी शिवपुरी कोरोनामुक्त झाल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। दरम्यान हिमानीला काही दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे। बातम्या आहेत क्रीडा विश्वातून। आयपीएलच्या 13 हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये सामना रंगणार आहे। संध्याकाळी 7:30 सुमारास या सामन्याला सुरुवात होणार आहे। क्रिकेट सुधारणा समितीच्या सूचनांसंदर्भात मुंबई क्रिकेट संघटनेनं मंगळवारी कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक बोलावली आहे। लालचंद रजपूत यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सुधारणा समिती राजू कुलकर्णी आणि समीर दिघे यांचाही समावेश आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फिफा क्लब विश्वचषक लांबणीवर टाकण्यात आला आहे। आता फिफा स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने देखील पुढे ढकलण्यात आले। त्यामुळे कतार इथल्या 2022 होणाऱ्या फिफा स्पर्धेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आणि महत्त्वाच्या बातम्यांसह स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथे थांबण्याची ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।